राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असून सकाळी त्यांनी गंगापूर धरण इथल्या बोट क्लबला भेट दिली. आदित्य ठाकरे यांनाही या बोट क्लबची भुरळ पडली असून थंडगार वातावरणात त्यांनी बोटिंग करून पर्यटनाचा आनंद लुटला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा दौरा महत्त्वाचा मानला जातो. नाशिक शहरामध्ये मी कायम येत असतो. हे शहर अप्रतिम असून वातावरणात गारवा आहे असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं. एन्जॉय केलं नाशिक. काल रात्री उशीर आलो, संभाजीनगरला होतो, अजंतानगरला जाऊन आलो. तिकडे थोडी आपण चांगली दोन पर्यटनची कामं करतो. आता इथे आणि दुपारी आढावा बैठक आहे, पण आता इथून पहिलं शेंदलीपाडा येताना जे आपण झाड 200 वर्ष ते वाचू शकलो तिथे पण जाणार आहे. तर यासोबत जाऊ पण सगळं. नक्की सर, नाशिक एन्जॉय केलं सर? नाशिक नेहमी येतो तेव्हा हिरवंगार जेव्हा असतं पावसाळ्याच्या वेळी तर अप्रतिमच असतं, पण एरवी पण चांगलं असतं. आदित्य ठाकरे यांनी रिसॉर्टचा फेरफटका मारल्यानंतर गंगापूर धरणाच्या बोट क्लब येथील गंगापूर धरणामध्ये बोटची सफारी केली. उमेश अवनकर, दिशा न्यूज, नाशिक.